ठाकरे गटाचे समर्थक सुधीर मोरे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप गूढ आहे या प्रकरणी ज्या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला होता त्या ॲडव्होकेट निलिमा चव्हाण सावंत यांनी अटक होऊ नये यासाठी कोर्टात धाव घेतलेली असतानाच आता एक नवा ट्विस्ट आलाय सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणाचा गूढ वाढवणारा हा ट्विस्ट हीच आहे आजची क्राईम स्टोरी नमस्कार मी हर्षदा परब सुधीर मोरेंच्या आत्महत्येमागे ब्लॅकमेलिंग असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आणि त्यानंतर अॅडव्होकेट निलिमा चव्हाण सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दैनिक भास्कर आणि ई टी व्ही मराठी या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार निलिमा यांच्या व्यतिरिक्त आणखीन एका महिलेचा शोध सध्या पोलीस घेत आहेत आणि सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणामधला हाच एक ट्विस्ट आहे या ट्विस्टबद्दल पुढे माहिती देणार आहे पण त्या ट्विस्ट बद्दल जाणून घेण्याआधी या दुसऱ्या महिलेबद्दलचा जो अँगल समोर आलाय तो कसा आला हे समजून घेतलं पाहिजे सुधीर मोरे आत्महत्येसाठी घाटकोपर स्टेशनला गेले त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं होतं ज्यामध्ये सुधीर मोरे आत्महत्या करण्यापूर्वीपर्यंत मोबाईल फोनवर बोलत असल्याचं त्यांना आढळलं सुधीर मोरेंचे फोन ताब्यात घेऊन तपास करण्याची मागणी याआधी त्यांच्या कुटुंबियांनी केली होती ब्लॅकमेलिंगच्या अँगलचा तपास करण्यासाठी आणि मोरे आत्महत्येपूर्वी कोणाशी बोलत होते याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोरेंचे दोन्ही मोबाईल फॉरेन्सिककडे पाठवले होते ई टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार मोरेंना आलेला शेवटचा कॉल हा एक मिनिट सतरा सेकंदाचा होता आणि मोरेंनी रेकॉर्ड केलेल्या कॉलनुसार एका महिलेवरून निलिमा आणि सुधीर मोरे यांच्यात वाद झाला होता या फोन वरुनस, पोलीस त्या दुसऱ्या महिलेचा शोध घेत आहेत पोलिसांच्या हाती मोरेंचे जे फोन लागले आहेत त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मोरे आणि निलिमा यांच्यात या दुसऱ्या महिलेच्या एंट्रीनंतर वाद होऊ लागले होते पोलिसांना ही माहिती मोरेंनी रेकॉर्ड केलेल्या फोनवरूनच उपलब्ध झाली आहे त्यामुळे निलिमा आणि त्या, त्या दुसऱ्या महिलेमधला वाद नेमका का होता हे समजून घेण्यासाठी पोलीस आता त्या दुसऱ्या शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे मोरेंनी ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी त्यांना तब्बल पन्नास ते साठ फोन कॉल आले होते त्यातला एक आणि शेवटचा कॉल हा निलिमा चव्हाण सावंत आणि सुधीर मोरे यांच्यातला होता दरम्यान निलिमा चव्हाण आणि मध्ये वादाचं कारण हा पैशांचा व्यवहार असल्याचीही माहिती काही माध्यमांनी दिली आहे पण पैशांवरूनचा हा वाद दुसऱ्या महिलेच्या एंट्रीनंतरच झाला होता दरम्यान अॅडव्होकेट निलिमा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अँटीसिपेटरी बेलसाठी कोर्टात धाव घेतली आहे बुधवारी कोर्टात याबद्दल सुनावणी झाली होती त्या सुनावणीवेळी पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे निलिमा आणि मोरे यांच्यातला फोन कॉलचा रेकॉर्डिंगचा पुरावा आहे पोलिसांनी मोरेंचा मुलगा समर याच्या जबाबानंतर निलिमाविरोधात गुन्हा दाखल केला होता एफ आय आरमध्ये म्हटल्यानुसार मोरे आपल्या पाठीच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात ॲडमिट होते तेव्हा त्यांना निलिमाचा फोन आला होता तेव्हा समर आणि निलिमाचं बोलणं झालं ते पहिल्यांदा बोलणं झालं होतं त्यावेळी समरच्या म्हणण्यानुसार मोरेंच्या सांगण्यावरूनच समरने निलिमा यांना पुन्हा फोन करू नका असं कळवलंही होतं समरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार निलिमा यांच्या घरी इंटेरियरचं काम समरने केलं होतं आणि त्यामुळे निलिमा समरच्या संपर्कात सहा महिने होती निलिमा आणि मोरे यांच्यातला वाद होण्याचं कारण पैशांचा व्यवहार असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलंय सुधीर मोरेंच्या पत्नीचं निधन वीस वर्षांपूर्वी झालं होतं निलिमा ही माजी आमदार शांताराम चव्हाण यांची मुलगी आहे निलिमा यांच्या पतीचं दहा वर्षांपूर्वी निधन झालंय त्या सुधीर मोरेंच्या संपर्कात आल्या कारण त्यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवायची होती त्यानंतर दुसऱ्या महिलेच्या एंट्रीनंतर मात्र निलिमा आणि सुधीर मोरे यांच्यात खटके उडू लागले असं या बातम्यांमध्ये म्हटलंय आता पोलीस या दुसऱ्या महिलेचा शोध घेत आहेत जेणेकरून सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणातलं गूढ उलगडेल आणि निलिमा आणि सुधीर मोरे यांच्यात खटके का उडत होते याचा उलगडा होईल आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सदरातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचं हे कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद